काय रे फार दमलेला दिसतोयस. डोकं जरा जड झाल्यासारखं झालंय. आज खूप काम होतं का ऑफिसमध्ये? थोडंफार. तू गेल्यावरती प्रणती आली होती, ती सांगत होती की ऑफिसमध्ये खूप मीटिंग्स होते म्हणून. प्रणती इथे कशाला? अरे बाबानेच बोलवलं होतं तिला. तुमचं ते काय जमनाबे प्रोजेक्ट पूर्ण झालाय म्हणून. हो खूप कौतुक करत होते बाबा तिचं. तिचं? अरे तुझीही प्रशंसा करत होते. असेल. अरे मी सांगते तरी विश्वास नाही ना तुझा. मी कुठे म्हणालो तसं? केली असेल त्यांनी प्रशंसा. अरे तुला माहित नाही पण बाबांना ह्या प्रोजेक्ट विषयी किती टेन्शन होत. शिवाय विद्याधर भाऊजींची चौकशी आणि ती आपल्या ऑफिसमधन सॉफ्टवेअरची झालेली चोरी. काय रे परत नाही ना काही असं झालं? नाही नाही काही झालं नाही. तसं तुम्हा सगळ्यांचं लक्ष राहणारच नाही त्याच्यावर. पण एनिवे हा प्रोजेक्ट एकदा चांगल्या रीतीने पार पडला हे एक बरं झालं. मी ना आता ह्यांना सांगितलंय की तुम्ही सगळं कामातलं लक्ष आता कमी करत चला हळूहळू. तू काम व्यवस्थित बघतोच आहेस, शिवाय प्रणवती पण आहे तुझ्या मदतीला. बर उद्या संध्याकाळी वेळ ठेव. काय झालं? अरे आपल्या ते समोरचे नाडकर्णी नाही आहेत का, त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यांनी अगत्याने आपल्याला सगळ्यांना बोलवलंय म्हणून सांग. त्या किशोरचं लग्न आहे का? अरे किशोरचं लग्न होऊन 2 वर्ष झाली, आता धाकट्या मुलाचं लग्न आहे त्यांच्या. कुठे लक्ष असत रे तुझ? बाय द वे आपला काय विचार आहे आता लग्नाचा? ते आता काय नवीनच काढलेस तू? असं काय बोलतोस तू? एक मिनिट आई, लेट मी टेल यू वन्स अँड फॉर ऑल. सगळ्यात आधी मला स्वतःला सिद्ध करायचं, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, मगच मी लग्नाचा विचार करतो. अरे आता काय सिद्ध करून दाखवायचं राहिलाय? बाबांचा बिझनेस तू व्यवस्थित सांभाळतोच आहेस ना? आज तर फरक आहे ना, बाबांचा बिझनेस आणि तेच मला नकोय. तू अजून विसरला नाहीस तरी. अरे त्या दिवशी ते जे काही बोलले ना ते रागाच्या भरात बोलले रे. आणि शेवटी बाबांचा आणि तुझा बिझनेस त्याच्यात काय फरक आहे मला तू सांग बरं. त्यांनी दाखवून दिलास ना फरक त्या दिवशी. बोललेस ना ते मला अजूनही एवढी गुरमी असेल तर स्वतःचा धंदा करून दाखव म्हणून. मी दाखवणारच शशांक. पण नाही गाई माझं नाही पटू शकत त्यांच्याशी, नाही पटू शकत. काय करतोस तू? हॅलो. हा शशांक साहेब. बोला. शशांक साहेब तुम्ही दिलेल्या अकाउंट नंबर वरती भरलेले पैसे मी जमा केलेले. थँक्स. थँक्स अ लॉट. यू आर वेलकम. बाय गुड नाईट. या जरा फ्रेश होऊन